नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. जसं की आपल्याला माहिती आहे, टाउन प्लॅनिंग असिस्टंट TPAची एक्झामिनेशन ही तुमची आता होणार आहे आणि त्या एक्झामला जाण्यापूर्वी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, त्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ करतोय. जसं की तुम्हाला माहिती आहे, 177 पोस्ट या TPA एक्झामिनेशनच्या आहेत. एक्झाम डेट ही 29 मेची आहे. 31,000 जास्त मुलांनी इथं काय केलेलं आहे, ऍप्लिकेशन याच्यामध्ये केलेलं आहे. बरोबर आहे, 31,000 मुलांचा डेटा, 31,000 मुलं ही एक्झामिनेशन देणार आहेत. चला आता बघा, एक्झाम शीट जर बघितल्या तर साधारणतः 3 शिफ्ट्समध्ये या एक्झाम होणार आहे. पहिली शिफ्ट जी आहे ती 8:30 आहे, दुसरी शिफ्ट जी आहे 12:30 आणि तिसरी शिफ्ट जी आहे ती 4:30 आहे. आणि याचे रिपोर्टिंग टायमिंग जर आपण पाहिलात तर रिपोर्टिंग टायमिंग हे PCMC एक्झाम पेक्षा थोडेसे वेगळे आहेत. तुम्ही जर बघितलं तर 29 मे मंडेला ही एक्झामिनेशन आहे. जर एखाद्याचा 4:30 जर असेल तर त्याला 1.5 तास अगोदर रिपोर्टिंग करायचं. बघा, 3 वाजता करायचे. 8:30 जर असेल तर 7 वाजता करावं लागेल, 12:30 असेल तर 11:30 करावं लागेल. आणि गेट क्लोज बघा, इथे 4 वाजता म्हणजे 30 मिनिट्स अगोदर, 30 मिनिटं अगोदर ते एंट्री बंद करणार आहेत, 30 मिनिटं अगोदर. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमचं एक्झाम सेंटर असेल त्याच्यामध्ये वेळेवर पोहोचण्याचा काय करा तुम्ही प्रयत्न याच्यामध्ये करायचा आहे. आणि याचबरोबर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स बरोबर न्यायचे ते न्यायचे, पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर वोटर आय डी, पासपोर्ट, आधार कार्ड, यापैकी 5 पैकी कुठलेही डॉक्युमेंट्स तुम्ही नेऊ शकता. एक तुमच्याकडे जर याच्यापेक्षा एकापेक्षा जास्त जर डॉक्युमेंट्स असतील तरी पण तुम्ही नेलेले कधीही चांगले, एकच घेऊन नका जाऊ, ऍटलीस्ट 2 किंवा 3 हे तुमचे काय घेऊन जा, डॉक्युमेंट्स तिथं बरोबर घेऊन जा. आता बऱ्याच मुलांचा मला मेसेज पण येतो, फोन पण येतो की स्वयं घोषणापत्र, सेल्फ डिक्लेरेशन, हे त्यांनी अगोदर दिलं होतं की सेल्फ डिक्लेरेशन, पण नंतर त्यांचा बऱ्याच जणांना मेल आलेला आहे की आता त्याची गरज नाही. तरी पण तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन हे आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे, ते भरून तुम्ही घेऊन जाऊ शकता. ज्यांचं लग्न झालेलं आहे किंवा नावामध्ये चेंज असेल महिलांचं विशेष करून, तर त्यांना त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट नेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही काय काय घेऊन जाऊ शकता, तर त्यांनी दिले साधे पारदर्शक निळे व ब्ल्यू आणि ब्लॅक बॉल पेन, त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन, त्याच्यानंतर फोटो आय डी आणि ट्रान्सपरंट वॉटर बॉटल, हे तुम्ही घेऊन जाऊ शकता. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर, अशी कुठलीही गोष्ट तुम्हाला एक्झाम सेंटरला घेऊन जाता येणार नाहीये. शक्यतो अशा प्रकारचं घड्याळ वापरा ज्याला काटे स्मार्ट वॉच वापरू नका किंवा स्मार्ट वॉच घेऊन जाऊ नका, तिथं अलाउड करणार नाही. त्यानंतर सगळ्या ज्या सूचना आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्या, हॉल तिकीटवरती आलेल्या. आता सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मला असा मेल त्यांनी रिवाईज केलेला आहे की गरज नाहीये, त्यांनी मेल केलेला आहे, मेलची प्रत तुम्हाला दिली आहे, बट तरी सुद्धा तुमच्या आम्ही टेलिग्राम चॅनलला दिलेला याची प्रत तुम्ही तो प्रिंट आउट काढून घेऊन जाऊ शकता. आता बा, तुमचा अभ्यास तर पूर्ण झालाय, सगळी तयारी झाली आहे, आता उद्या तुम्हाला पेपरला जायचंय, तर आपल्याकडे 2 प्रकारचं मुलं आहेत. एकाचा 0% कॉन्फिडन्स आहे आणि काही मुलांचा 100% कॉन्फिडन्स आहे. आता बा, ज्यांचा कॉन्फिडन्स हा 0% आहे तर त्याच्या मागे काही कारण आहेत. काय कारण आहेत पा, सगळ्यात पहिल्यांदा काय वाटतंय आपल्याला की आपला अभ्यास सगळा झालेला आहे पण मला विसरायला होते, मला काय आठवतच नाहीये. दुसरं काय वाटतं की अरे माझे बरेचसे विषय राहिलेत अभ्यास करायचे. त्यानंतर TCSची पॅटर्नची भीती वाटते, नाही पेपर हळूच कोणतरी मित्र फोन करून सांगतो अरे जरा पेपर अवघड आला तर काय होईल, तर त्याची भीती होते. त्याच्यानंतर आता वाढतं वय आहे काही मुलांचं, त्यानंतर रिझल्ट नाही आला, आम्ही फेल झालो तर काय होईल. आणि त्याच्यानंतर 31,000 मुलं परीक्षा देणार आहे, कॉम्पिटिशन हायर आहे, मुलांचा अभ्यास झालेला आहे, तर या कॉम्पिटिशन माझं काय होईल. आणि कट ऑफ म्हणजे किती मार्क मला सफिशियंट राहणार आहेत ह्या एक्झामिनेशनसाठी, तर हा एक मोठा मनामध्ये सगळी दुविधा मनस्थिती असल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा खाली जातोय. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो मिनिमम किंवा 0% असून आता चालणार नाही. आपल्याला आपल्याला आत्ताच्या एक्झाममध्ये जे उद्याचे पेपर द्यायचं आहे तर याच्यामध्ये सर्वस्वपणा लावून 100% पॉझिटिव्ह राहूनच आपल्याला काय करायचं आहे, हा पेपर द्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये बघा, मनात सतत म्हणा की येस, मी जो अभ्यास केलेला आहे तो मला आठवणार आहे परीक्षेच्या,
पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. त्याच्यानंतर माझा 90-95% अभ्यास झालेला आहे. पेपर पॅटर्न सगळ्यांना, जरी अवघड आला तरी सगळ्यांना अवघड येणार आहे, इझी आला तरी सगळ्यांना इझी येणार आहे. स्वतःचं अनालिसिस करा की मी माझ्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत, कुठले विषय मला सोपे जातात, ते पहिले अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर एक्झामवरती फोकस करा विद्यार्थी मित्रांनो. बाकी कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही, कुठल्याही गोष्टीवरती स्ट्रेस घेण्याची गरज अजिबात नाही. सफिशियंट झोप, झोप घ्या. काय होतं, एक्झामच्या अगोदर नकळतच झोप उडून जाते. झोप घ्या, घरचं खाण्याचा प्रयत्न करा शक्यतो, घरातलंच फूड खाण्याचा प्रयत्न करा. आणि बाहेर जरी नाईलाज आणि खावं लागलं तर मात्र तळलेलं तुपकट असल्या गोष्टी खाऊ नका, साध्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा. शॉर्टली रिवाइज करायचा प्रयत्न करा जो जो केलेला आहे. त्याच्यानंतर नवीन टॉपिक अजिबात अभ्यास करायचे नाही. नवीन कोणतरी मित्र हळूच म्हणतो याच्यावर क्वेश्चन आला होता, मग याच्यावर येईल. अजिबात नवीन टॉपिक्स करायचे नाही. ट्रॅव्हलिंग सेफ करा, प्रवास सुरक्षित ठेवा तुमचा. त्याच्यानंतर आयसोलेट करा स्वतःला, एक्झाम पुरतं जगापासून थोडंसं कट ऑफ करा तुम्ही, आणि तुमच्या एक्झामवरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. आणि शक्यतो जात असताना एक्झाम हॉलच्या तिथं लाईनमध्ये जाताना तिथं असणारे परिवेक्षक असतील, रिक्षावाल्याकडून, रिक्षातून जात असाल, बसमधून जात असाल, कुठूनही जात असाल, भांडणं टाळा. शक्यतो वाद घालू नका, डोकं शांत ठेवा आणि एक्झामला एक पॉझिटिव्ह माइंडसेटनी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. एक्झाम डेच्या दिवशी मात्र लवकर वेळेवरती तुम्ही एक्झाम सेंटरला पोहोचणं गरजेचं आहे. वारंवार मी सांगतोय, PCMC च्या एक्झामला सुद्धा काही मुलांना वेळेवर जाता नाही आलं, त्यांना एक्झाम देता नाही आली, मग त्याच्यानंतर आम्हाला मेसेज करून काही फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही लवकर वेळेवरती तिथे जाणं गरजेचं आहे. आणि सगळे पेन असेल, तुमची वॉटर बॉटल असेल, त्याच्यानंतर तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स दिलेत ते मात्र जाताना व्यवस्थित घेऊन जा. आणि सगळ्यात महत्वाची 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, म्हणजे 3 क्वेश्चन जर बरोबर आले तर 6 मार्क मिळतील, आणि जर 3 क्वेश्चन चुकले तर 2 मार्क मायनस होतील. शक्यतो सगळ्या एक्झामला 1/4 निगेटिव्ह सिस्टीम असते, पण इथे मात्र 1/3 आहे. त्याच्यामुळं काळजी करायची आहे, येत असेल तरच सॉल्व करा, निगेटिव्हकडे जाऊ नका जास्त जास्त. पण असं पण नाही की मला एकदमच मग निगेटिव्हचं भीती 1/3 घेतली मनात आणि खूप कमी अटेम्प्ट केला, असं पण करायचं नाही. हे एक तुम्हाला बॅलन्स करत जावं लागणार आहे. जे जे येते ते तेच अटेम्प्ट करा. ओके, लक्षात ठेवा 1/3 निगेटिव्ह सिस्टीम आहे, थोडीशी काळजी घ्यायची इथे. आता पहा, एक तर क्वेश्चन नीट वाचा, व्यवस्थित गडबडीत वाचू नका, आरामात शांततेत वाचा. त्यानंतर कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, कारण कॅल्क्युलेटर अलाउड नसतं. आणि जर तुमची स्टेटमेंट्स दिलेले असतील किंवा तिथे वाक्य दिलेले असतील क्वेश्चन, तो पूर्ण वाचायचा प्रयत्न करा. अर्धवट करूनच ऑप्शन बघून लगेच आन्सर नाही द्यायचं, लक्षात ठेवा. आणि सिक्वेन्सली सब सिक्वे 1, 2, 3, 4, 5 to 100 असे क्वेश्चन सॉल्व्ह नाही करायचे. जे तुम्हाला इझी सब्जेक्ट वाटतात अटेम्प्ट देम फर्स्ट, ते पहिले अटेम्प्ट करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स हा बूस्टअप होईल. आणि घड्याळावरती निश्चित लक्ष ठेवायचं आहे की मला टेक्निकलला किती वेळ द्यायचा आहे, नॉन टेक्निकलला किती द्यायचा आहे, ऍप्टिट्यूडला किती द्यायचा आहे, मराठीला किती द्यायचा आहे, सगळे विषय जे तुमचे टेक्निकल नॉन टेक्निकलचे आहेत त्याला मला वेळ किती द्यायचा आहे याचं मात्र तुम्ही भान हे ठेवणं गरजेचं आहे. जास्त काही सांगत नाही तुम्हाला, उद्याचा पेपर आहे आपला आणि याच्यामध्ये 100% तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मार्क पडतील. शांततेत जाऊन आपल्याला हा पेपर द्यायचा आहे. परत एकदा मी गिरीश खेडकर तुम्हाला ऑल दी बेस्ट देतो TPA एक्झामसाठी, आणि तुम्ही तुमचं सर्वोत्तम तिथं देऊन याल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.